नमस्कार, मी भाग्यश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक सुरेश गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे साधारण एक वर्षानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाले आहेत। पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर गेल्या वर्षी 18 मे रोजी निवृत्त झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांच्याकडे प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार देण्यात आला होता। त्यानंतर आतापर्यंत विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू नव्हते, त्यामुळे दूरगामी परिणाम करणारे शैक्षणिक धोरण राबवण्यात अडचणी येत होत्या। या पार्श्वभूमीवर कुलगुरू निवड समितीने राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे दिलेल्या 5 नावांपैकी एकाची निवड गेल्या महिन्यातच होणं अपेक्षित होतं। त्यामध्ये प्राध्यापक सुरेश गोसावी, प्राध्यापक संजय ढोले, प्राध्यापक अविनाश कुंभार, प्राध्यापक पराग काळकर आणि प्राध्यापक विजय फुलारी यांची नावं होती। यातून अखेर प्राध्यापक सुरेश गोसावी यांनी बाजी मारली आहे। नवनिर्वाचित कुलगुरू प्राध्यापक सुरेश गोसावी यांच्यापुढे अभ्यास मंडळावरील नियुक्त्या, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, प्राध्यापकांची रिक्त पदं भरणं, 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करणं असे अनेक प्रश्न आहेत। प्राध्यापक सुरेश गोसावी यांची कारकीर्द कशी आहे पाहूयात। प्राध्यापक सुरेश गोसावी यांचा शिक्षण क्षेत्रात कामाचा 35 वर्षांहून अधिक अनुभव आहे। जळगावच्या NM कॉलेजमधून त्यांनी BSc चं शिक्षण घेतलं। त्यानंतर त्यांनी 1988 मध्ये पुणे विभागाच्या इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला। पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 1992 मध्ये SP कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून अध्यापनाला सुरुवात केली। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागातून 1996 मध्ये PhD शिक्षण पूर्ण केलं। त्यांनी 1998 ते 2000 या कालावधीत अमेरिकेत पोस्ट डॉक्टरल फेलोशिप केली। 2004 पासून भौतिकशास्त्र विभागात सेवेला सुरुवात केली। त्यांच्याकडे सध्या पर्यावरण विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे। पुणे विद्यापीठाप्रमाणे मुंबई विद्यापीठाला तब्बल 8 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांच्या रूपाने नवीन कुलगुरू लाभले आहेत। तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर संजय भावे यांची निवड करण्यात आली आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल JioTV OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास। भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रन दिवस वाट तुझी। समस्त वारकरी बांधव ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण आला। संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा। पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी आणि अलंकापुरी झाली सज्ज। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटलासी। विठुरायाच्या दर्शनासाठी वैष्णवांचा मेळा पंढरीला जाणार। टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानबा तुकारामचा जयघोष। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड, गोल रिंगण उभे रिंगण। भजन कीर्तन अशा अनुपम सोहळ्यांनी भाविकांचा ऊर येणार भरून। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या। कुठे झालं पालखीचं स्वागत, कसा असेल पालखीचा मुक्काम, तर कुठे रंगणार रिंगण सोहळा याची माहिती देणारा हा विशेष कार्यक्रम। विठू माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या भावना जाणून घेणारा, पालखी सोहळ्यामधील वेगळेपणा टिपणारा, देहू आळंदीतील पालख्यांच्या प्रस्थानापासून ते पंढरपूरला पालख्यांचे आगमन होईपर्यंत क्षणाक्षणाचे अपडेट देणारा विशेष कार्यक्रम भेटी लागी जीवा।